केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा डोंबिवलीमध्ये दाखल झाली आहे. तिथे जागोजागी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलंय. पलावा इथं मनसे आमदार राजू पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं. त्याचबरोबर शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी देखील कपिल पाटील यांचं स्वागत केलंय. याबाबत आमदार पाटील यांना विचारलं असता यात राजकारण नसल्याचं पाटील म्हणाले. 74 वर्षाचा वनवास जो होता तो वनवास मोदी साहेबांनी खोडून काढलेला आहे आणि त्या वनवासातून आपल्याला मुक्त केलेलं आहे आणि साहेबांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये ज्या काही योजना असतील काही कामं असतील ते नक्कीच आपण करता येते. नक्कीच आपल्याला ती कामं घेऊन गेल्याच्यानंतर आपण दिल्लीला जेव्हा जातो त्याचा मला आपल्याला अडचणी होतात की आपण आता कुठल्या मंत्र्यांना भेटायचं असेल तर कसं भेटायचं. आई भवानीचा गजर म्हणजे